बघूयात बांगला रेसिपी कशी होते ती। कशा रे कुरकुरीत झाले ना। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, गावी एकदम मस्त अंगणामध्ये निवांत बसलो आहे। संध्याकाळचे 4 वाजायला आलेले आहेत आणि गावामध्ये आलेली आहे मच्छीवाली। तर ती आले आहे वेशवीमधून। ती आमच्या नेहमी गावामध्ये मच्छी विकण्यासाठी येत असते। तर तिच्याकडून आपण आज घेतलेले आहेत बांगडे। तर त्या बांगड्यांची आज आपण बनवणार आहोत रेसिपी, म्हणजेच बांगडा फ्राय। आणि ती बनवणार आहे मी स्वतः। बघूया, आई पण मला मदत करणार आहे। आणि आजची बांगड्यांची रेसिपी कशी होते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला आपण डायरेक्ट सगळेजणच जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। मित्रांनो, गंगा मावशी आले आहे वेशवीतून। बघा, मच्छी घेऊन आले आणि मस्त फ्रेश बांगडे घेऊन आले। दुसरा काय आणलाय? कडले आहेत बांगडा। नाही नाही, ते उरले अरले बांगडे। टकला बघा कसा झालाय तो। आम्ही खाताव का नाही? खालाय खाताव। काय झालंय? टकले काय टाका ना, खराब आणते एक टाका मला खराब खराब मग कधी जे बघ दे। काल आलीस नाही ते? काल वाट बघितली तुझी सगळी। खंड टाकूया का मला? नाही पन्नास घेतले पैसे। पन्नासचे 5 भांगडे आणि मस्त मोठे मोठे अगं सगळं सारखं काही म्हणा लिलावत नाही दे बाय तुझं गो। आम्ही दोघी मिळून घेतलं होय का मंगळवार। हिचे पोरगी ना तुझी आणलं इकडे बगे आहेत आणि काढले करली आहे बांगड्यात बांगडे ये आता सगळी येतील बस। आम्ही दोघ जण आहोत ना। काय करायचे? तर आपण बांगड्या घेतलेल्या आहेत ना आमची गंगू मावशी, डायरेक्ट साफ करून तिच्याकडूनच घेतोय। आणि आपल्याला करायचे आहेत फ्राय। माऊची पण मजा झाली एवढं मोठं ठेवतस हो। मग काय करू आता? दोन दोन करू। मग दोन कर मग त्याच ठोकते ती। आम्ही पण दोघंच आहो ना। मग विश्वीत येतोय मच्छी की नाही? आता मग मच्छी मरतय ना मावरा? जास्त नाही येत। हा तुला टाकलाय तिकडे तो बघा तिकडून दुसरा एक आला त्याला तो टाकलाय तो खात नाही। नशिबात आलीस आज मावरा खायला तरी भेटला तुझ्या। तू काय इकडे आमच्या वरलत येणार तू एकटीच आहेस? हा दुसरा कोण नाही ना येत? येतात येतात पण जास्त ही मावशीच येते ना तू येतेस। हे मी असं दोन अडीच हजार बांगर भरपूर ना संपतील तोपर्यंत जाय जायपर्यंत। कबरगाणीत गेली होतीस? हे बघ केवऱ्याला पन्नासला ना। हे पण बघे पन्नासला 5 आहेत आणि बांगडे पण 50 5 एकदम फ्रेश ताजे आहेत। मित्रांनो, आपल्याला आहे ना मच्छीवाली गंगू मावशीने आपल्याला बांगडे कापून दिलेत। तर चला आपण तिला स्वच्छ पाण्याने ना धुवून घेऊ पहिलं। तर मित्रांनो, आपण आहे ना बांगडे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आपण आता त्याच्यामध्ये
हळद मसाला आणि मीठ टाकणार आहोत. संस्कार आहे इकडे. हाय संस्कार, मच्छी घ्यायला आला होता संस्कार, तर बोललो आता फ्राय बनवणार आहोत. आणि आई पण इकडे बसली आहे आणि आईने मस्त इस्तो पेटवले आहे. तर चला आपण रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता आपण आहे ना हळद करूया यार. मीठ टाकूया आपण चवीनुसार. आपला घरगुती तिखट मसाला, आई पण खाणार आहे म्हणून तिखट कमी बस नाही मसाला बस. पण हे सगळं मिक्स करून घेऊया. कोकमची उसळी आंबटसाठी आपण त्याच्यामध्ये मिक्स करतोय. मित्रांनो, आपण बांगडा पाय रेसिपी पहिल्यांदाच बनवतोय आई. बाकी चिकन वगैरे बनवतो, चिकन आणि मटन वगैरे बनवतो, मच्छी पहिल्यांदाच फ्राय बनवतोय. चांगलीच होईल काय त्याच्याबद्दल वाद नाही. संस्कार हायच नंतर खायला. आणि आज आईला जरा मदत आहे. पहिले काय असं फ्राय वगैरे गावाला काय असं फ्रायचं वगैरे काय जास्त हे नाही. आलं की आपलं कालवण घातलं की झालं आहे ना आई. हो फकी टाकली की झालं. चला आपण बघा एवढं सर्व मिक्स करून आहे ना हे ठेवलंय. कोकम वगैरे सर्व आता आपण जे घेतलं ते आता आपण 10 ते 15 मिनटं आहे ना ठेवूया. कारण सगळं त्याला लागल्याच्या नंतर आपण फ्राय करायला घेऊया. चला आपण आहे ना तवा ठेवला आहे चुलीवरती तापत. तव्याला आहे ना आपण तापवून देऊया जरा, थोडा तापला पाहिजे. आता आपण पुढे आहे ना हे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडासा नॉर्मल आपण बारीक रवा टाकतो त्याच्यानं मिक्स करतो आहे. त्याच्यामध्ये आपण नॉर्मल मसाला टाकतो आहे. ऑलरेडी आपण मसाला लावलेला आहे. तवा आपला तापलेला आहे. तर चला मंडळी आता बांगडा फ्राय रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण टाकूया तेल. तेल का आपल्याला जास्त टाकायचं नाही, थोडंसं टाकायचं आहे. चला आपण सोडूया आता मच्छी. इस्तो जास्त व्हायला नको. तव्यावर मला वाटतं आहे ना सोबत 4-1 राहतील आहे ना संस्कार. चार नाही आपण हे आता आहेत ना सोबत 5 बांगडे घेतले तर 5 पीस ठेवूया खालचे साईडचे शिफ्टीकडचे. मी 2 राऊंडमध्ये आपला पूर्ण काम होऊन जाईल. तेल आहे ना ॲड करतो मी. तर बघूया आज बांगडा फ्राय कसे होत आहेत ते, काय होतील की नाही बरोबर. आणि हा बघा अवतार काय करून अंगाला सगळा पीठ बीठ फासून घेतलाय कारण पहिल्यांदाच बनवत आहे ना. पण हा आमची पद्धत चांगली आहे. पण काय हरकत नाही, पीठ बीठ अंगाला लावलं तरी काय हरकत नाही. हा बघा सगळं पीठ बीठ लागलं आहे पण बांगडे चांगलेच होणार आहेत. आणि आई तिकडे आहे ना तिथं काम करते जे आहे ते अजून काही काळोख झाला नाही.
पटकन शेकणार नाही ना, थोडस आहे ना, थोडस तेल ऍड करतोय, थोडस खाली लागतंय, आणि मित्रांनो आपल्याला 50 रुपयाचे 5 बांगडे भेटलेले आहेत आणि ते पण मस्त मोठे मोठे. आणि गावाला आल्यावरती ना मच्छी येतच राहते, आता आपण काय खेकडी वगैरे खातच असतो. आज मच्छीवाली आली मावशी म्हणून आपल्याला मच्छी खायला भेटली, त्या निमित्ताने आपली आज रेसिपी. मित्रांनो बघा आता पहिल्यांदा काय ना जरा करापलेलं दिसत आहे शेकलेत, म्हणजे चांगले शेकलेत, थोडीशी इस्तो आहे ना आपली झाली फार, त्यामुळे आपले थोडेसे करापलेत, पण काय नाही हरकत नाही, शेकवायचे आपल्याला फ्राय चांगलेच करायचे आहे. फाटी घेतल्यात पाटीवरून तर नॉर्मल आपण म्हणजे कमी इस्तोवरती आता ठेवूया जरा. हा संसार करापले की काय आईला पण खायचे आहेत. मित्रांनो आहे ना आता आई आली आहे, काय करापलं नाही वाटतंय जरा तर काय. पहिला तवा भरपूर तापलेला त्यामुळे तसं झालं ते, आता ह्या साईडनी बरं आहेत ना, आता हा चांगला तो पहिले टाकले तर तवा तापला होता ना जास्त, त्यामुळे कसं झालं. आई आली आम्हाला तर मदत करायला. आणि मित्रांनो आहे ना हे बघा आपले बांगडे मस्त आता फ्राय झालेले आहेत, एक साईडनी करापलेत ते पण काय हरकत नाही, खालच्या साईडनी जरा आपण चांगले शेकवून घेतले आणि मस्त एकदम कुरकुरीत बनवलेत, कडक कुरकुरीत. तर चला आपण ते काढूया आता आपण या परत. आता आपण थोडंच तेल असंच टाकून घेऊया, एकदम नाही टाकायचं आपल्याला, हे पण पीस आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आपण हे 5 पीस टाकलेले आहेत ह्यांना आपण पटकन फ्राय करून घेऊया. आणि मित्रांनो आहे ना हे त्याचे अंडा आहेत बांगड्याचे, ते बघा ते त्या मावशीने साईडला ठेवले होते, बघितले नव्हते मगाशी दिसले, ते पण आपण आहे ना फ्राय करून घेऊया, त्यांची टेस्ट करून बघूया कशी झाली ती. आणि मित्रांनो आहे ना हे बघा कसे फ्राय होत आहेत, ते बघा आपण आता हा हलवतो तरी पण चिकटत नाही, कारण मगाचे आहे ना तवा आपला जास्त तापला होता त्यामुळे ते चिकटले खाली. आता हे बघा फ्री आहे ते एकदम, आता एकदम परफेक्ट आपण ठेवलेले आहोत. आणि मित्रांनो आहे ना हे बघा आपले हे पण आता झालेले आहेत व्यवस्थित एकदम फ्राय, तर त्याला त्यांना आपण काढून घेऊया. मस्त फ्राय झाले आहेत बांगडा, चला आम्ही आता टेस्ट करून बघतो. आणि आपलं मेन पीस कुठे राहिलेत मित्रांनो, मेन पीस आहेत ना इकडे राहिलेत, 2 पीस असतील हा बघा, हॅपी 2 पीस आहेत. तर मित्रांनो आहे ना आपली बांगडा फ्राय कशी झाले ते जरा टेस्ट करून बघूया. संस्कार, आणि मी टेस्ट करतोय, पहिले एक एक पीस मेन पीस खाऊया आपण, अंड्याचं आहे ते आणि एकदम अंड्याची आहे ना, कशा झाले एकदम कुरकुरीत झाल्या ना, मीठ वगैरे आहे का बरोबर नक्की. मित्रांनो पहिल्यांदा बनवली आम्ही, आता आई आहे ना आम्ही हे जेवतानाच खाणार आहोत रात्री. आई मस्त झाले एकदम,
आणि मित्रांनो ना बांगडा एकदम ताजा आहे ना त्यामुळे एकदम चविष्ट लागतोय. मी पण मस्त कुरकुरीत झाले बघ. एक नंबर झाले बांगडा फ्राय ना. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपण असायचा का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.